विजयनगरच्या राजाने बहामनी सुलतानाचा केलेला पराभव। वीरवर हरिहर याच्या मृत्यूनंतर वीरवर बुक्क हा विजयनगरच्या सिंहासनावर बसला। हा बुक्क राईही पराक्रमी आणि प्रत्याक्रमक होता। त्याने स्वतःच्या घरात बसून घराचे नुसते संरक्षणच केले नाही तर मुसलमानावर प्रत्याक्रमाने करून सन 1374 आगेमागे बहामनी राज्याचा सुलतान मजाहिद शहा याचा मोठा पराभव केला। ह्या वीरवर बुक्काने चीनच्या राजाकडेही शिष्टमंडळ पाठवल्याचा उल्लेख सापडतो। सन 1379 हा पराक्रमी राजा बुक्क मरण पावला। त्यावेळी त्याची गर्भवती असलेली राज्ञी गौरी हिच्या पोटी जन्मलेला त्याचा मुलगा हरिहर दुसरा हा आपल्या पैतृक सिंहासनावर बसला। त्याच्या राजवटीत मुसलमानांवर हिंदूंनी वारंवार विजय मिळवून विजयनगरच्या राज्याचा विस्तार केला। तेव्हा हरिहराने मोठ्या समारंभाने महाराजा धीराज ही पदवी धारण केली। माधवाचार्याचे विद्यारण्य स्वामींचे बंधू श्री सायनाचार्य हे ह्या महाराजाधिराज हरिहराचे मुख्य प्रधान होते। शुद्ध ह्या नावाचे त्याचे प्रसिद्ध सेनापती होते। हरिहराच्या पट्टराणीचे नाव मल्लंबिका इसक गुंड असे होते। महाराजा धीराज हरिहराच्या राजवटीत विजयनगर राज्याचा विस्तार पुष्कळच वाढलेला होता। गोमंतक ही त्याच्याच राजसत्तेखाली नांदत होता। ह्या हरिहर महाराजाच्या सन 1391 एका सम्राट पटात गोवाभिधा कोकण राजा धानिम असा उल्लेख केलेला आहे। ह्या ग्रंथामध्ये विजयनगरच्या किंवा कोणत्याही राजकुलातील पुत्र पौत्राधिकांची नामावली किंवा सविस्तर वृत्तांत देणे अशक्य आणि अनावश्यक आहे। म्हणून एवढेच सांगतो की दुसऱ्या हरिहराच्या मागून जे राजे झाले तेही विजयनगरचे वैभव टिकवणारे आणि वाढवणारेच झाले। त्यामध्ये एक अपवादास्पद आणि काही अंशी खुळजट आणि दुर्बळ राजा झाला त्याचा दुर्दैवी उल्लेख केला पाहिजे। त्याचे नाव देवराय असे होते। तो सन 1407 गादीवर आला। मुसलमानांविरुद्ध तो जळफळतच असे, पण मुस्लिमांना हाणून पाडण्यासाठी त्याने जी विक्षिप्त तोड काढली ती अशी की मुसलमानी सुलतानांच्या हाताखाली जसे हिंदू सैन्य त्यांचे चाकर म्हणून लढतात त्याप्रमाणे आपणही आपल्या सैन्यात मुसलमानी सैनिकांची भरती करून आपले सैन्यबळ वाढवावे। त्याप्रमाणे त्याने अनेक मुसलमानांची सैन्यात भर केली, पण त्याचा दुर्बळ स्वभाव पाहून ते मुसलमान इतके शेफारले की भर राज्यसभेत ते रीतीप्रमाणे महाराजांना मुजरा करीनासे झाले आणि उद्दामपणे म्हणाले, आमच्या धर्माप्रमाणे एका अल्लाला सोडून कोणापुढेही आम्ही मान वाकवित नाही। तेव्हा त्यांच्या समाधानासाठी देवरायाने आपल्या सिंहासनापुढे एका उंच पीठावर कुराणांचे पुस्तक ठेवले, त्यामुळे स्वतःचा मान राहून मुस्लिम कुराणास मुजरा करतात राजास नव्हे असे बाह्यता दिसे, त्याचप्रमाणे मुसलमानांना प्रसन्न करण्यासाठी त्या राजाने विजयनगरला एक मशिदही बांधली। अशा शेफारून ठेवलेल्या मुस्लिम सैनिक चाकरांनी भर लढाईत देवरायाचा विश्वासघात केला हे सांगणे नकोच। याचे प्रत्यंतर लगेच थोड्या दिवसात दिसून आले। त्यावेळी फिरोज खान हा बहामनी सुलतान त्या मुस्लिम राज्यावर होता। त्याच्याशी झालेल्या अनेक युद्धात शेवटी देवरायाचा पराभव झाला आणि मुसलमानांच्या राक्षसी रूढीप्रमाणे फिरोज खानाने रांची संधी करताना देवरायाने आपली मुलगी फिरोजला दिली पाहिजे ही अट घातली। निरुपायाने देवरायाने ती मान्यही केली। ही रजपुती कन्यादानी शरणागतीची खोड सुदैवाने दक्षिणाच्या इतिहासात 10-5 दुर्बळ राजांनीच काय ती त्या 200-300 वर्षात अनुसरलेली आढळते। अर्थात हेही ध्यानात ठेवले पाहिजे की मुसलमानांवरही हिंदूंनी जे मोठमोठे विजय त्या काळात मिळविले त्यावेळी शरण आलेल्या कोणत्याही मुस्लिम सुलतानाला व बादशाला त्याची मुलगी त्या विजेत्या हिंदू राजाला दिली पाहिजे अशी अट काही कोणत्याही हिंदू राजाने घातली नाही। कारण उघडच आहे, कोणी मुसलमानाच्या मुलीशी लग्न करता तर हिंदू राजाच मुसलमान होऊन जाता। हिंदूंच्या ह्या धार्मिक दुर्गुणाचे ह्या सद्गुण विकृतीचे दुष्परिणाम हिंदूंना कसे भोगावे लागले ते शुद्धीबंदी विषयक प्रकरणातून या ग्रंथाच्या पूर्वार्धात सविस्तरपणे सांगितलेले आहे। हिंदूंनी मुस्लिमांचा केलेला पराभव नि उलगड उगवलेला सूळ
तथापि देवरायाच्या मृत्यूनंतर सिंहासनावर आरूढ झालेल्या राजांनी या पराभवाचे उपटे काढून हिंदू राजाचा प्रभाव सर्व मुसलमानी राज्यावर पुन्हा पाडला. विशेषतः 1417 साली फिरोज खानाने तेलंगणच्या प्रदेशावर जी स्वारी केली ती मुसलमानांच्या मुख्य वजीराला ठार मारून ही मुसलमानांची हिंदूंनी अगदी दानादान उडून दिली आणि पूर्वीच्या वैराचा सूड उगविला. युरोपियन राष्ट्रांची हिंदूवर धार पडते. याच कालखंडात युरोपातील पोर्तुगीज लोकांना हिंदुस्थानचा जलमार्ग सापडून त्यांचा हिंदुस्थानात राजकारणीय प्रवेश झाला. तो प्रवेश विजयनगरच्या राज्यात जरी नव्हता तरी हिंदुस्थानच्या दक्षिण टोकाला सामोद्दीन झामोरीन राजाच्या प्रदेशात झाला. त्या काळी अगदी क्षुल्लक भासणारी ही घटना येथे कालक्रमणासाठी नुसती उल्लेखून ठेवलेली आहे, पण तिच्याच मागोमाग अनेक युरोपियन राष्ट्रांची नवी टोळधाड हिंदुस्थानावर पडणारी होती. त्या समग्र प्रकरणाचा परामर्श आणि समीक्षण यथासमय स्वतंत्र प्रकरणातून या ग्रंथात पुढे केले जाईलच. महाराजा नरेश येथे विजयनगरच्या कथानकाचा धागा हाती घ्यावयाचा म्हणजे हे सांगितले पाहिजे की 1-2 पिढ्यातच वरील शाल्वन नरसिंहाच्या दुसऱ्या राजकुलाचाही अंत होऊन नरेश नावाच्या त्याच्या सेनापतीने 1507 त्यावेळच्या राजाचा वध करून विजयनगरच्या सिंहासनावर आपल्या तिसऱ्या घराण्याची सत्ता चालू केली. या तिन्ही राजकर्त्यात एक त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट आढळून येते, ती ही की मुस्लिम सुलतानांची राज्ये चारी बाजूंना या हिंदू महाराजाचा प्राण घेण्यास टपून बसलेली असताही आणि या दोघा मुस्लिम पक्षात युद्धेही सतत चाललेली असताही विजयनगरच्या ह्या राज्यक्रांत्या हिंदूतच होत राहिल्या. त्यात परकीय मुसलमानांना हिंदूतील या वा त्या पक्षास आपले सहाय्य देण्याच्या विषाने मुस्लिम सत्तेचे बोट या हिंदूंच्या घरगुती कलहात शिरकवण्याची संधीसुद्धा या मुस्लिम सुलतानांना मिळाली नाही किंवा ते साहसही त्यांना करवले नाही. बहामनी मुस्लिम राज्याचे तुकडे पडतात. वरील तिसरी राज्यक्रांती विजयनगरच्या राज्यात होण्यापूर्वीच विजयनगरच्या शत्रुस्थानी असणारे बहामनी मुस्लिम राज्य भंगून जाऊन त्याचे 5 तुकडे पडले. बहामनी सुलतानांनी नर्मदेखालील तुंगभद्रेपर्यंतचा प्रदेश प्रथम जिंकून घेतलेला होता, पण विजयनगरच्या प्रबळ हिंदू राज्याशी त्या मुस्लिम सुलतानांच्या राज्याची सीमा कृष्ण तुंगभद्रा यांतील दुआबात अगदी खेटून असल्याकारणाने त्यांच्यात वारंवार युद्ध होत. त्यात विजयनगरच्या हिंदू राजांनी मुस्लिमांवर जे वारंवार विजय मिळवले त्यायोगे गोमंतकासारखे अनेक प्रदेश जिंकून आपल्या हिंदू राज्यास जोडले. ओरिसापर्यंत विजयनगरच्या रायांची सत्ता वाढत गेलेली होती. यामुळे तर ती बहामणी मुस्लिम सुलतानशाही आधीच दुबळी झाली होती. त्यातही तिचे शेवटचे सुलतान टाकाऊच निघाले. तथापि महम्मद गवान नावाचा त्याचा शेवटचा वजीर जो झाला तो त्यांच्या दृष्टीने कर्तबगार आणि लढाऊ असा होता. त्याच्या प्रामाणिक सेवेने पराक्रमाने आणि शहाणपणाने ते मुस्लिम राज्य कसेबसे 1484-1526 टिकले. परंतु त्या मुसलमानांनी सुलतानाच्या दरबारातील महम्मद गवानाचे शत्रुत्व करणाऱ्या मुस्लिम सरदारांनीच अगदी वृद्धपणी महम्मद गवानाला ठार मारले. हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे की महम्मद गवान हा कितीही थोर पुरुष असला तरी जवळजवळ सर्व मुस्लिम सत्ताधाऱ्यांप्रमाणे त्याने बहामनी राज्यात हिंदूंचा छळ करण्यात काही हातचा राखून ठेवला नाही. तथापि तो जो ठार मारला गेला तो हिंदूंच्या हातून नव्हे तर त्याच्या मुस्लिम सहकाऱ्याकडूनच होय. महम्मद गवानाच्या मृत्यूपूर्वीच बहामणी सुलतानाची राजधानी बिदर येथे गेलेली होती. महम्मद गवानाच्या मृत्यूच्या आगेमागेच ती दुर्बळ बहामणी मुस्लिम सत्ता पुरती कोसळून पडली आणि तिचे एकामागून एक असे 5 तुकडे झाले. ते असे: विजापूरचे आदिलशाही राज्य 1, दुसरे वराडचे इमादशाही राज्य 1484-1503, तिसरे गोवळकोंड्याचे कुतुबशाही राज्य, चौथे अहमदनगरचे निजामशाही राज्य 1489-1637, पाचवे बेदरचे बेरीजशाही राज्य